आजकाल डायबिटीसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते. पूर्वीच्या काळी लोकांना 40 ते 50 वर्ष वयानंतरच डायबिटीस होत असे, पण आजकाल तरुण मंडळींनाही होतोय. या आजाराचं सर्वात मोठं कारण ठरतंय ते म्हणजे चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी. यात शून्य शारीरिक हालचालींचाही समावेश होतो बरं का. यामुळेच तज्ज्ञ तुमच्या वाईट सवयींना जबाबदार धरतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तर तुमची शुगर लेवल नक्कीच नियंत्रणात ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया डायबिटीस कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी कोणत्या सवयी त्वरित सोडायला हव्यात. पहिली सवय म्हणजे जेवल्यानंतर लगेचच झोपणं. एका रिपोर्टनुसार निरोगी खाणं आणि तुमच्या चांगल्या सवयी डायबिटीस नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही जेवल्यानंतर लगेचच झोपत असाल तर ती एक वाईट सवय आहे. वास्तविक असं केल्याने शरीरात कफ दोष वाढू शकतो आणि साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून जेवल्यानंतर सुमारे 2 ते 3 तासानंतरच झोपावं. दुसरी सवय रात्री उशिरा जेवण्याची सवय. आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना रात्री उशिरा जेवणाची सवय असते. तुम्ही असे असाल तर ती सवय आजच सोडा. खरं तर जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवता तेव्हा आपलं पोट ते नीट पचवू शकत नाही. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या या सवयीमुळे हार्ट अटॅक, डायबिटीस आदींचा धोका वाढू शकतो. म्हणून संध्याकाळी 7 आधी जेवण्याचा प्रयत्न करावा. तिसरी सवय म्हणजे साखर आणि मैदा. डायबिटीसच्या रुग्णांनी साखर, मैदा, ग्लुटेनयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आदींपासून दूर राहावं. या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास डायबिटीसचा धोका वाढतो. वास्तविक या सर्व गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे शुगर लेवल वाढू शकते. यानंतरची सवय म्हणजे जास्त वेळ एकाच जागी बसणं. जर तुम्हाला डायबिटीसच्या धोक्यापासून स्वतःचं रक्षण करायचं असेल किंवा डायबिटीसवर कंट्रोल ठेवायचा असेल तर आजपासूनच बैठी जीवनशैली सोडून द्या. वास्तविक आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे एकाच जागी तासन तास बसून काम करतात. अशा परिस्थितीत शुगर लेवल वाढण्याचा धोका अधिक असतो. जर तुम्हाला तुमची शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर किमान 40 मिनिटे तरी व्यायाम करायचा सराव करा. तर मग मंडळी आजपासूनच या सवयी सोडताय ना, आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा.